पवार साहेबांची नकली राष्ट्रवादी आणि मोडकळीला आलेल्या काँग्रेसचा उल्लेख केला, पण ते ऐकल्यापासून नकली राष्ट्रवादी असू दे किंवा नकली शिवसेना असू दे किंवा मोडकळीला आलेली काँग्रेस असू दे, यांच्या नेत्यांची ते गाणं माहिती ना तुम्हाला, कुठलं गाणं आहे ग, डोकं फिरलंय कुणाचं, बाईच नाही बाबाच, डोकं फिरलंय बाबाच, डोकं फिरलंय आणि म्हणून वाटेल ते बोलतात नकली शिवसेनेचे त्या ठिकाणी अध्यक्ष उद्धव ठाकरे, आमचे नेते आपले नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना वाटेल त्या शब्दात बोलतात, नालायक म्हणतात, कोडगे म्हणतात. तुम्ही मला सांगा, मुख्यमंत्री पदासाठी विरोधकांबरोबर हात मिळवणारा तो नालायक मित्र कोण होता आणि त्याच्यामुळे नालायकपणाच्या आणि कोडगेपणाच्या सगळ्या मर्यादा या नकली शिवसेनेने त्या ठिकाणी ओलांडल्या. एका बाईचा अपमान, उद्धव ठाकरेचा चेला चपाटा, काँग्रेसच्या तुणतुण्यावर काँग्रेसच्या फडावर तुणतुणा घेऊन नाचणारा संजय राऊत आधी हिंदुत्वाच्या विरोधी जाऊन ही नकली शिवसेना हिंदुत्व विरोधी झालीच, पण महाराष्ट्रातल्या बाईचा अपमान करून महाराष्ट्र द्वेषी सुद्धा झाली. नवनीत राणा ही महायुतीची उमेदवार नाही तर आहेच, पण त्याच्यासोबत त्याच्या आधी या महाराष्ट्राची मुलगी आहे. आज विरोधकांकडे बोलायला काय नाही आहे आणि अशा पद्धतीने वेळोवेळी या राज्यातल्या आणि देशातल्या महिलांचा अपमान करायचं काम उद्धव ठाकरेची नकली शिवसेना आपल्याला त्या ठिकाणी करताना दिसते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.